खासगी शाळेमध्ये विद्यार्थ्यांची पिळवणूक हा काही नवीन प्रकार नाही. पिंपरी चिंचवडमधील खासगी शाळेमध्ये विद्यार्थ्याचा मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप पालकांनी करत आज महापालिकेत ठिय्या आंदोलन केलंय. पिंपरी चिंचवडमधील युरो स्कूलच्या प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना छळले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांना पुस्तक दिली जात नाही, फी वाढ करण्यात आली असून चिमुकल्यांना पक्षपाती वागणूक दिली जात असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. हमें झेरॉक्स पेपर देके हमें पढ़ाई करनी पड़ती है और हमारे पास नोटबुक्स नहीं है, हमें बुक्स चाहिए है. उधर पढ़ाई करने के लिए अच्छे से पढ़ाई करनी नहीं मिलेगी. फिर युरो स्कूल वाकड बरोबर आमचं फीचं इश्यू चालू आहे. आम्ही त्याच्यासाठी एज्युकेशन मंडळाला DYD ला आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. त्यांच्याकडे आमची ॲप्लिकेशन पण चाललेली आहे, पण 3 वर्षात त्याचं काहीच रिझल्ट आलं नाही. आणि ह्यावर आत्तापासून 40 दिवसापेक्षा जास्त दिवसांनी त्यांनी मुलांना पुस्तकं दिली नाही आहेत, त्यांचं रिझल्ट दिलं नाही आहे, आणि आमचं त्यांचा पोर्टलचं ॲक्सेस पण बंद करून टाकलं आहे. त्याही मुलांचं मानसिक छळ करतात आणि मुलांना त्रास देतात. स्कूल प्रशासन ते शिक्षण मंत्रीपर्यंत पत्रव्यवहार करून देखील पालकांच्या या समस्येवर कोणताही निर्णय होत नसल्यामुळे पालकांकडून महापालिकेतील शिक्षण मंडळासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यामध्ये चिमुकल्यांनी देखील सहभाग घेतलाय. पक्षातर्फे महत्त्वाच्या 3 मागण्या आहेत म्हणजे की शाळे युरो स्कूल जी आहे वाकडमध्ये त्यांच्यावर शिक्षण अधिकाऱ्यांनी FIR नोंदवला पाहिजे, ही महत्त्वाची मागणी आहे. दुसरी महत्त्वाची मागणी, यांना 40 दिवस झालेले, पुस्तकं भेटलेली नाही आहे, ते पुस्तकं त्वरित त्यांना मुलांना भेटली पाहिजे. त्यांचा जो छळ चालू आहे मुलांचा, लहान मुलं आहेत, मुलांना त्रास देण्यात काही मजा नाही आहे. पालकां तुमची जो विषय आहे तो पालकांबरोबर आहे. फीचा विषय असेल तर पालकांशी तुमचा तो विषय आहे, तुम्ही तो लिगली हँडल नाही करू शकत. मुलांना अशा प्रकारे त्रास देण्याचा बंद करा, पहिले पुस्तकं द्या. शिक्षणाचं बाजारीकरण झाल्याचं चित्र सध्या सर्वत्र दिसून येत असताच शिक्षण मंडळ देखील पालकांच्या समस्येवर दुर्लक्ष करत असेल तर पालकांनी जायचे कुठे असा प्रश्न उपस्थित होत आहे.